नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस आर पी ओ गट क्रमांक तेरा गटचिरोलीमध्ये निघालेल्या सशस्त्र पोलीस शिपाई या पदाचा जो आवेदन अर्ज आहे तो कशा प्रकारचा भरायचा आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तर एस आर पी ओ गट क्रमांक तेरा यामध्ये सशस्त्र पोलीस शिपाई या पदाची भरती निघालेली आहे आणि एकूण जागा जी आहे ते एकशे पाच आहे तर या बाबाचा सविस्तरी व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो जर व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहोत त्यावरून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर आता आपण पाहणार आहोत की हा अर्ज तुम्हाला जो दिलेला आवेदन अर्ज हा कशा प्रकारचा भरायचा आहे तर तर पहा इथं आवेदन अर्ज क्रमांक विचारला आहे तर ते ऑफिशियल यूजसाठी इथं काहीच भरायचं नाही तर या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकायचा आहे इथं फोटो चिटकायचा आणि फोटोवर सही घ्यायची आहे मुख्याध्यापक किंवा पोस्टमास्टर मास्टर किंवा हद्दीतील पोलीस स्टेशन यांची ओळख म्हणून सही शिक्का घ्यावी लागेल स्वतःची सही करायची नाही एक तर मुख्याध्यापकाची सही घ्यायची किंवा पोस्टमास्टरची सही घ्यायची किंवा हद्दीतील पोलीस स्टेशन आहे त्यामधून सही घ्यायची ठीक आहे तर सूचना पाहा सूचना महत्त्वाच्या आहे अर्जदाराने माहिती स्वहस्ताक्षरात मराठीत लिहावी आवश्यक नसेल तिथं खोळावे दोन अर्जदाराने अर्जातील सर्व रकाने व माहिती भरणे व स्वाक्षरीच्या ठिकाणी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे अर्जदाराने अर्जातील मोबाईल नंबर व ईमेल आय डी अचूक नमूद करावा लेखी परीक्षे परीक्षे हॉलटिकीट ईमेलद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील मग तुम्हाला जे हॉल तिकीट आहे ते ईमेलवर पाठवण्यात येणार आहे तर पहा हा अर्ज तुम्हाला आता कशा प्रकारचा भरायचा आहे तर पाहा अर्जदाराचे संपूर्ण नाव तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहावं लागेल अगोदर स्वतःचं नाव लिहायचं नंतर तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं आणि शेवटी तुमचं आडनाव लिहायचं नंतर इंग्रजीत मध्ये पण तुम्हाला नाव लिहावं लागेल अगोदर तुमचं स्वतःचं नाव लिहायचं नंतर तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं आणि नंतर तुमचं अळ नाव लिहायचं तर मित्रांनो हा जो अर्ज आहे डेमो अर्ज आहे तुम्हाला अशा प्रकारची माहिती भरायची आहे तर तीन नंबर पा इथं सध्याचा पत्ता विचारलेला आहे तर तुम्हाला जो सध्याचा पत्ता आहे तुम्हाला या ठिकाणी लिहावा लागेल जसं मी लिहिलं राहणार राहणार रुक्मिणीनगर अमरावती तालुका अमरावती जिल्हा अमरावती आणि पिनकोड तुम्हाला पण सध्याचा पत्ता जो आहे सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो पत्ता या ठिकाणी लिहावा लागेल पिनकोड पण लिहायचा तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर विचारलेला आहे मोबाईल नंबर लिहायचा आणि ईमेल आय डी महत्त्वाचा ईमेल आय डी लिहिणे गरजेचं आहे कारण तुम्हाला ईमेल आय डीवर तिकीट येणार आहे ईमेल आय डी तयार नसेल तर ईमेल आय डी तयार करून घ्याल चार नंबरमध्ये पहा कायमचा पत्ता जो तुमचा कायमचा पत्ता आहे म्हणजे परमानंट जो पत्ता आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहावा लागेल दोन्ही पते सारखे असेल दोन्ही पते सारखे लिहायचे ठीक आहे तर पाच नंबरमध्ये पहा पाच नंबरमध्ये तुम्हाला जन्मदिनांक विचारला तर जन्मदिनांक असा लिहायचा जसा मी लिहिला झिरो एक झिरो सहा एकोणीसशे सत्त्याण्णव तुम्हाला जन्मतारीख अशा प्रकारची लिहावी लागेल एक जून एकोणीस सत्त्याण्णव तर तुम्हाला झिरो एक झिरो सहा एकोणीस सत्त्याण्णव लिहिलेलं आहे तुम्हाला तुमची जन्मतारीख अशा प्रकारची लिहावी लागेल जन्मस्थळ ठिकाण तुम्हाला या ठिकाणी जन्मस्थळ ठिकाण विचारलेलं आहे तर तुम्हाला इथे जन्मस्थान ठिकाण या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल तर बा हे महत्त्वाचं पाच जून दोन हजार बावीस रोजी असलेले वय तर तुम्हाला पाच जून दोन हजार बावीस रोजी तुम्ही किती वर्षाचे किती महिन्याचे आणि किती वर्षाचे होता हे तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल तर त्यासाठी काय करावं लागेल एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून तुम्हाला ही जन्मतारीख काढता येणार आहे ठीक आहे या तारखेमधून तुमची जन्मतारीख वजा करायची आणि अशा प्रकारे तुम्हाला किती तुम्ही किती वर्षाची होता किती महिन्याचे होता आणि किती दिवसाची होता लिहावं लागेल एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करायचा गुगलवर जाऊन एज कॅल्क्युलेटरचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला ही जन्मतारीख काढता येणार आहे पाच जून दोन हजार बावीस रोजी तुम्ही किती दिवसाचे किती महिन्याचे आणि किती वर्षाचे होता हे लिहावं लागेल अगोदर वर्षे लिहायचं नंतर महिने लिहायचे आणि नंतर दिवस लिहायचे नंबर सहा विवाहित आहे का योग्य त्या ठिकाणी अशी खून करावी तुम्ही जर विवाहित असेल तर होय करायचं ठीक आहे नाही नसेल तर नाही करायचं असल्याच अपत्याची संख्या तुम्ही विवाहित असाल तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला जर मूलबाळ असेल तर या ठिकाणी मूलबाळाची संख्या लिहायची ठीक आहे अपत्याची संख्या विचारली आहे मी मला एक आहे तर मी एक लिहिलेलं आहे ठीक आहे सात नंबरमध्ये पहा धर्म विचारलेला आहे धर्म तुमचा इथं लिहायला समजा मी बौद्ध लिहिला धर्म हिंदू असेल तर हिंदू लिहायचं तुम्हाला जात लिहावं लागेल या ठिकाणी ठीक आहे मी जसं महार लिहिले आणि प्रवर्गामध्ये लिहायला लागेल अनुसूचित जाती आता आता पहा तुम्ही जर हिंदू असाल तर त्या ठिकाणी हिंदू लिहाल तुमचं हिंदूमध्ये कोणत्या धर्म जातीमध्ये येतात तुम्ही तर जात लिहावं लागेल तुमची समजा हिंदूमध्ये माडी येते कुणबी येते जे जे ये काही जात असेल तुम्हाला या ठिकाणी जात लिहावं लागेल आणि प्रवर्ग म्हणजे ओबी वब, हिंदू ओबीसी जर असाल तुम्ही तर इथे लिहायचं इथं मागास प्रवर्ग ठीक आहे एस इस, एस टी जर असाल तर अनुसूचित जमाती लिहायचं एस सी असाल तर अनुसूचित जाती लिहायचं बरोबर भरायचं धर्ममध्ये ब तुमचा धर्म बरोबर लिहायचा तुमची जात बरोबर लिहायची आणि तुमचा प्रवर्ग प सर्व माहिती मराठीत भरायची तर आठ नंबरमध्ये पहा अर्जदाराला ज्या प्रवर्गातून आवेदन अर्ज करायचा आहे त्या प्रवर्गातील अशा खुनाने दर्शावे पा तुम्हाला कोणत्या प्रवर्गामध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी अशी खून करावी समजा मला एस सी प्रवर्गामधून भरायचा मी एस सी या ठिकाणी खून केलेली आहे अर्जदार नॉन क्रिमिनलमध्ये मोडतात काय तर एस सीला नॉन क्रिमिनल लागू नाहीये आहे तिथे मी या ठिकाणी लागू नाही केलेला आहे आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जोडलेले आहे नाही आहे तर मी नाही केलेलं आहे ठीक आहे तुम्हाला नॉन पहा नॉन क्रिमिनल पा, नौन पा वी जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओबीसी या या यांना नॉन क्रिमिनलर लागू आहे तर त्यांना ही माहिती भरावी लागेल लागू असेल तर होय करायचं जोडलेली आहे काय तर होय करायचं नसेल जोडलेलं तर नाही करायचं पण ते नॉन क्रिमिनल मित्रांनो महत्त्वाचं आहे ते तुम्हाला जोडावीच लागेल नंबर नऊमध्ये पहा अर्जदार कोणत्या समांतर आरक्षणामध्ये मोडतो का जर तुम्ही खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृहरक्षक दल अनाथ यापैकी जर काही मोडत असेल तर या ठिकाणी लिहायचं आणि त्या या ठिकाणी अशी खून करायची नसेल तर डॅश मारून द्यायचं हे महत्वाचं पहा दहा नंबर अर्जदार मागास प्रवागाचे असल्यास दाखला सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला असावा व जात पडताळणीचे वैधता प्रमाणपत्र असल्यास ते सोबत जळावे तसे दाखला कोणी दिला आहे तो क्रमांक व दिनांक नमूद करावा तर पहा दाखला म्हणजे तुमचे कास्ट सर्टिफिकेट दाखला निर्गमित केलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम तुम्हाला जे का कास्ट सर्टिफिकेट आहेत ते कोण दिलेली आहे जेव्हा तुम्ही शिक्का तुमच्या कास्ट सर्टिफिकेट शिक्का मारलेला असेल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की तुमची कास्ट सर्टिफिकेट कोणं दिलेली आहे तुमचं माझी कास्ट सर्टिफिकेट उपविभागीय अधिकारी अमरावती यांनी दिलेली आहेत मी नाव लिहिलेलं आहे उपविभागीय अधिकारी अमरावती ठीक आहे दाखला क्रमांक व दिनांक म्हणजे तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर लिहावा लागेल मित्रांनो तर कास्ट सर्टिफिकेट नंबर एम आर सी नंबर असतो तो, नम्दर नम्दर तो या ठिकाणी लिहावा लागेल आणि तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट कोणत्या दिवशी मिळालेले ते तारीख लिहावं लागेल पूर्ण लिहायचं ठीक आहे जसं मी लिहिलेलं आहे सतरा दोन दोन हजार अठरा ही सर्व तारीख मी अंदाजी टाकलेला आहे हा नंबर पण मी अंदाजी टाकलेला आहे तुम्ही तुमची कास्ट सर्टिफिकेट समोर ठेवून ही संपूर्ण माहिती भरायची जेव्हा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट पाहाल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट समोर ठेवायची आणि ही माहिती भरायची अकरा नंबरमध्ये बघा तुम्हाला तुमचे अर्जदाराची शैक्षणिक माहिती म्हणजे तुमचे जे शिक्षण झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल आता आपल्याला बारावीपासून लिहावं लागेल कारण याची पात्रता बारावी आहे बारावीपासून संपूर्ण माहिती भरावी लागेल ठीक आहे तसं मी लिहिलं पा शिक्षण बारावी शालेय संस्थेचे नाव म्हणजे तुम्ही कोणत्या शाळेतून बारावी पास झाले तर शाळेचं नाव लिहायचं समजा मी गुरुकुल विद्यालय अमरावती लिहिलं तुम्ही पण तुमच्या शाळेचं नाव लिहायचं कोणत्या बोर्डातून पास झाले हे लिहावं लागेल कोणत्या वर्षी पास झालं हे लिहावं लागेल तुम्हाला बारावीत किती गुण मिळाले हे लिहावं लागेल आणि बारावीत किती टक्के मिळाले हे पण तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल ठीक आहे नंतर तुम्हाला जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची माहिती या ठिकाणी भरू शकता ग्रॅज्युएशन लिहायचं पदवीधर लिहायचं मराठी शाळे संस्थेचे नाव म्हणजे कोणत्या शाळेत कॉलेजमध्ये तुम्ही बारावी पदवीधर झाले त्याचं त्या कॉलेजचं नाव लिहायचं तसं मिलील महात्मा फुले महाविद्यालय अमरावती ठीक आहे कोणत्या बोर्डातून पास झाले तुम्ही म्हणजे कोणत्या केंद्रातून पास झाले बारावी तर अमरावती युनिव्हर्सिटीमधून ठीक आहे कोणत्या वर्षी झाले ते वर्ष लिहायचं किती मार्क्स मिळालं तुम्हाला पंधराशेपैकी मार्क्स मिळ मिळाले तुम्हाला ते लिहायचं आणि किती पर्सेंट मिळेल हे लिहायचं हे माहिती अंदाजे आहे मित्रांनो तुम्ही तुमची मार्कशीट समोर ठेवून संपूर्ण माहिती भरायची हा मित्रांनो तुमचे सर्व डॉक्युमेंट जे आहे ते पाच जून दोन हजार बावीसपर्यंत निर्गमित केलेले असावे ठीक आहे पाच जून दोन हजार बावीसपर्यंत सर्व डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे ठीक आहे आता पा तुम्ही जे अर्जासोबत जे जे डॉक्युमेंट जुळाल त्या ठिकाणी अशी खून करायची पहा बारावी इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र गुणपत्रक जोडलेलं असेल अशी खून करायचे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी अशी खून करायची जोडलं असेल तर हे महत्त्वाचे ते पाहिजेच पुढील शिक्षणाचे गुणपत्रक उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जर बारावीच्या वर जर लिहिलेलं असेल तुमचं ग्रॅज्युएशनची माहिती भरली असेल तर ग्रॅज्युएशनची मार्क्स जोडलेली असेल तर अशी खून करायची जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जोडली असेल तर अशी खून करायची नंतर तुम्हाला विचारलेलं आहे जात वैधता प्रमाणपत्र असेल जोडलेलं असेल तर होईवर होईमध्ये डब्यात बॉक्समध्ये खून करायचे नाही तर नाही मध्ये हे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे त्याच्या बॉक्समध्ये जे जोडलेले आहेत तिथं बॉक्समध्ये होयच्या ठिकाणी असं समोर क्लिक करायचं नाही जर नसेल तुमच्याकडे तर नाही बॉक्स मध्ये क्लिक करायचं ठीक आहे बारा नंबर मध्ये म्हटलं आहे तर उमेदवार हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहेत काय तर इथं होईल क्लिक करायचं तेरा नंबर पहा अधिवास प्रमाणपत्र जोडले आहे का आता तुम्ही तुम्हाला जोडाव्या लागेल अर्जासोबत इथं होय करायचं चौदा नंबरमध्ये पहा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालले आहात का तुम पाले हो तुम 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 तर तुम्ही जर आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल असाल तर इथं होय करायचं नाही तर मग नाहीवर अशी टिक करायची इथं तुमचं ठिकाण लिहायचं इथं दिनांक लिहायचा इथे तुमची सही करायची आणि या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहायचं तर पहा मित्रांनो हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे आहे हे सर्व विद्यार्थ्यांना भरणे गरजेचं आहे तर पहा कशा प्रकारचं भरायचं तर इथं तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं मी श्री सोमेश्वर शिवाजी डोंगरी माझं पूर्ण नाव लिहिलं तुम्हाला त्या प्रकारे पूर्ण नाव लिहावं लागेल इथं तुमच्या वडिलाचं नाव लिहावं लागेल या ठिकाणी तुमचं वय लिहावं लागेल ठीक आहे इथं तुमचं वय लिहायचं आणि या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा तर पा इथं काय विचार एकमध्ये पहा मी सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष या पदासाठी अर्ज दाखल केला आहे तर दोन नंबरमध्ये पाहि हे महत्त्वाचं आहे जर तुमचं लग्न झालं असेल आज रोजी मला तुम्हाला जर मूल अपत्य असेल तर अपत्याची संख्या लिहायची आज रोजी मला एक असेल तर एक लिहायचं दोन असेल तर दोन अपत्य लिहायचे ठीक आहे त्यापैकी अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या तर पहा मित्रांनो अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर तुम्हाला किती अपत्य झाली त्याची संख्या लिहायला लागेल एका अपत्याला जन्म दिला असेल तर एक, एक लिहायचं दोन अपत्याला जन्म दिला असेल तर दोन लिहायचे ठीक आहे असल्या जन्मदिनांक नमूद करावा तर तुम्हाला या ठिकाणी जन्मदिनांक नमूद करावा लागेल जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला अपत्य असेल तर आज रोजी मला किती मुलं आहे तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल आणि अठ्ठावीस मार्च दोन नंतर तुम्हाला किती अपत्य झाले याची संख्या या ठिकाणी लिहावं लागेल एक असेल तर एक लिहायचं दोन असेल दोन लिहायचं ठीक आहे आणि जन्मतारीख त्या मुलांची या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल हे झालं ज्या विद्यार्थ्याचं लग्न झालं आहे त्यांच्यासाठी आहे आणि ज्या विद्यार्थ्याचं लग्न झालेलं नाही आहे त्यांना पण हा दान कुटुंबांचं प्रमाणपत्र भरायचं आहे इथं तुमचं नाव लिहायचं इथं तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं या ठिकाणी तुमचं वय लिहायचं या ठिकाणी तुमचा पत्ता लिहायचं इथं पदासाठी ज्या पदासाठी आपण अर्ज केला त्या पदाचं नाव लिहायचं आणि आज रोजी मला जे विचार विचारलेला तिथं अव अविवाहित करायचं ठीक आहे तिथं तिथं मी एक लिहिलं आहे आपत्त्याची संख्या तर इथं तुम्ही अविवाहित करायचं आणि या ठिकाणी पण अविवाहित करायचं आणि या ठिकाणी पण अविवाहित करायचं तुमचं लग्न झालं नाही या ठिकाणी अवि अविवाहित अविवाहित करायचं आणि इथपर्यंत तुम्ही संपूर्ण माहिती भरायची इथं दिनांक टाकायचा इथं ठिकाण टाकायचं इथं सही करायची आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नाव लिहावं लागेल हे संपूर्ण तुम्हाला भरायचं आहे ठीक आहे लग्न झालं असेल तरी भरायचं लग्न झालं नसेल तरी तुम्हाला हे भरून पाठवायचं आहे अर्जासोबत तर पहा मित्रांनो तुम्हाला अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे बघा सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला पोस्टल ऑर्डर अर्जासोबत तुम्हाला पोस्टल ऑर्डर पाठवावी लागेल नंबर दोन तीन फोटो तुम्हाला अर्जासोबत पाठवावे लागेल नंबर तीन तुमची गुणपत्रिका तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागेल बारावीची किंवा त्यापेक्षा अधिक जर तुम्ही अर्ज भरताना माहिती टाकली असेल त्याची गुणपत्रिका तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागेल नंबर चार टी शिप ठीक आहे नंबर पाच जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नंबर सात जात वैधता प्रमाणपत्र जर तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असेल तुम्ही अर्जासोबत जोडू शकता नंबर सात नॉन क्रिमिलियल जर तुम्हाला नॉन क्रिमिअल लागू असेल तर ते तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागेल नंबर आठ डोमिशियल सर्टिफिकेट म्हणजे म तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला जोडावे लागेल नंबर आठ आरक्षण आरक्षणाविषयी काही जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल समजा तुम्ही खेळाडू असाल प्रकल्पग्रस्त असाल भूकंपग्रस्त असाल माझी सैनिक असाल असं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला समाजाचं आरक्षण घ्यायचं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडावे लागेल आणि तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण अर्जासोबत जोडावे लागेल लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अर्जाला दिलंच आहे ते पण तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागेल तर इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागेल तर मित्रांनो जे काही तुम्ही जलराष्ट्रपती अर्जासोबत जोडाल ते तुम्हाला सर्व अटेस्टेड करून जोडावे लागेल सर्व डॉक्युमेंट जे अटेस्टेड करायचे आणि अर्जाला जोडायचे अर्ज तुम्हाला पाच जून सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर स्वतः नेऊन द्यायचा आहे अर्ज पोस्टाने पाठवायचा नाही अर्ज स्वतः नेऊन द्यायचा आहे पाच जून याची अंतिम तारीख आहे पाच जून सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर अर्ज जमा करायचे आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तीन पते सांगितलेली आहे त्या तीन पत््यावर तुम्हाला अर्ज पाच जूनपर्यंत जमा करायचा आहे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे अर्ज भरताना काही अडचण येत असेल तर तुम्हाला तुम्ही कमेंट करून विचारू शकता तसेच गडचिरोली पोलीस भरतीचा अर्ज प्रकारचा भरायचा आहे यावर मी पण मी व्हिडिओ बनवणार आहो त्याचा आवेदन अर्ज उपलब्ध झाला लगेचच मी त्यावर व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवेत तर त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ ऑळ लाईक करा शेअर करा धन्यवाद